एक गोष्ट लक्षात ठेव, जर इथून पुढे मी सांगितलेल्या गोष्टी वडिलांकडून आणल्या नाहीस ना तर तुला घरात घेणार नाही मी। मित्रांनो, हा होता भाग पहिला। आता आपल्या निवेदिका आपल्याशी काही बोलू इच्छितात। बघितलत ना, पण एक लक्षात ठेवा की यामध्ये नवऱ्या इतकीच बायकोची चूक आहे, कारण कधीही अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त मोठा गुन्हेगार असतो। त्यामुळे हुंडा मागितला तरी देऊ नका, वरपक्षांच्या मागण्या न संपणाऱ्या असतात। वेळीच पोलिसांनाही बोलवा। काय काय वेळीच काय वेळीच काय वेळीच पोलिसांनाही बोलवा। हा, आणि आपल्या पोरीला घरीच बसवा। नाहीतर तुम्ही काय करणार? आयुष्यभर सासरची मंदरणी करत बसणार? उद्या त्यांनी काडेपेटी पासून कार पर्यंत प्रत्येक गोष्ट मागितली तुम्ही देणार हो? काय हरकत आहे, जर या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या बहिणीचा मुलीचा संसार सुखी होणार असेल तर पुरवणारच मी हट्ट। सागर सरदेसाई, तुमच्या घरी लक्ष्मी पाणी भरत असेल, पण आपण इथे फक्त तुमचा विचार करत नाही आहोत। हुंडाच्या प्रथेपायी ह्याच घरातल्या मुलींना जीव गमवावा लागतो, पण हे तुमच्यासारख्या लोकांना नाही कळणार। नाही कळत ना आम्हाला, मग तर अगदीच सोपं आहे, त्यांना सांगा की लग्न करू नका, मुक्ता प्रभू। मूर्खासारखा आर्ग्युमेंट करू नकोस सागर, गंभीरपणे मुद्दे मांडणार असतील तरच बोल, ही मस्करी करण्याची जागा नाहीये। आम्हा नाही करत ना मस्करी, मला माझा मुद्दा मांडू द्या। माईक दे सरक ना। हा तर मित्रांनो, मैत्रिणींनो आणि निवेदिकांनो, तर माझा मुद्दा असा आहे की हे जे काय हुंड्याचं वगैरे चाललेलं आहे सगळं खोटं आहे। हा, जर तुम्हाला हुंड्याचा एवढा जर त्रास होत असेल तर राहा ना बिन हुंड्याच्या बिन लग्नाच्या। हा, पण ह्याच्याने हा प्रश्न, एक मिनिट, मोठ्याने बोल। हा प्रश्न कसा सुटणार सागर? कसा सुटणार म्हणजे काय? खर्च नाही म्हणून आई वडील खुश, आणि तुमच्यासारख्या मुली लग्नाच्या बाजारात नाहीत म्हणून आमच्यासारखी मुलं खुश काय? ओ मॅडम, माईक घेऊन जा। हा तर मित्रांनो, हे जे हुंडा वगैरे चाललेलं आहे, आम्हाला आमचं काम करू दे। थांब ना। हा तर हुंडा वगैरे हे जे काय चाललंय, हे तू थांब ना जरा, या असल्याच्या मुली ना यार। अरे तू थांब ना, बोलू दे ना मला। हा तर हुंडा वगैरे हे तू गपरे सागर, तू घरी जा, आपण शांतपणे बोलू। हे तू गप्पास, मला बोलायचं आणि मी आताच बोलणार, तू काय त्या मुक्ताची बाजू घेतोस सागर? तू तर गप्पास बस, एक तर या कॉलेजचा नाही आणि मला काय शिकवतोय, शांतपणे उभा रा तिकडे सागर। तू पण उभा रा तिकडे, सांगतोय तुला शेवटचं। अरे गप्पास, Go!